शिवसेना पक्षातल्या फुटीचं राजकारण आणि निवडणूक आयोगातली लढाई संपूर्ण राज्यानं पाहिली. तशीच लढाई आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही सुरू झाली आहे. कारण राष्ट्रवादीच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावरून पवार आणि अजितदादा गट केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेलेत. राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर आणि निवडणूक चिन्हावर दावा केलाय. यावेळी एकनाथ शिंदेप्रमाणेच अजितदादांनीही लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याचा आधार घेतलाय. पण या विरोधात शरद पवार माध्यमांसमोर जरी स्पष्ट बोलत नसले तरी ते आक्रमक झालेले दिसतात. कारण शरद पवार गटातर्फे निवडणूक आयोगात एक उत्तर दाखल करण्यात आले ज्यात अजित पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगासमोर केलेले सगळे दावे फेटाळण्यात आले. यावेळी 9 मंत्र्यांशिवाय अजितदादांसोबत गेलेल्या 31 आमदारांविरुद्धही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अपात्रतेच्या याचिकेमध्ये विधान परिषदेतल्या 4 आमदारांच्या नावाचाही समावेश असल्याचं कळतंय. तरी आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीची गत होणार की पवारांना आपल्या पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह कायम ठेवण्यात यश मिळणार हे तर येणारा काळच ठरवेल. तरी याविषयी आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. ताज्या बातम्यांसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.